निसर्गामध्ये म्हणजे जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला, पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा पृथ्वीवर काय जन्म काय मी काय म्हणतो, पृथ्वीचा जन्म झाला, जन्म पृथ्वीचा जन्म झाल्याच्या नंतर पृथ्वीवर पहिल्यांदा काय शुद्ध झालं, पाण्याच्या नंतर पाण्याच्या नंतर सजीव, विचार करून उत्तर द्या, पाण्याच्या नंतर सजीव आला का सजीव मध्ये काय आलं, बरं असं सांगा, पृथ्वीवर पाणी उत्पन्न झाल्याच्या नंतर सजीव सृष्टी आधी जन्माला आधी का वनस्पती जन्माला, वनस्पती जन्माला, वनस्पती न येता सजीव सृष्टी जन्माला आलं काय झालं असत, खायला भेटलं असत. तर सर्वात महत्वाचं काय की आपल्या सर्वांचं जीवन, जीवनाचा मुख्य आधार काय तो पाणी, बरोबर, ते पाणी कुठून उपलब्ध होत, कुठून येतं पाणी, जमिनीतून येत, एक फुटत सांगावं पावसाचं जाते का मध्ये, म्हणजे तेच पाणी जमिनीमध्ये पाजरत असतं, म्हणजे आता जमिनीच्या पोटामध्ये जे काही पाणी उपलब्ध आहे, जे काही थोडंबहुत उपलब्ध आहे ते कुठलं पाणी आहे, म्हणजे तळ्याचं पाणी असेल, जमिनीतलं पाणी असेल, विहिरीचं पाणी असेल, बोरवेलचं पाणी असेल, कुठलंही जे पाणी आहे तर ते पाणी कुठलं आहे, पावसाचं आहे. म्हणजे आपला मुख्य स्रोत काय आहे, मुख्य स्रोत काय, पावसाचं. आता पावसाची परिस्थिती कशा गेल्या दोन तीन वर्षापासून, कमी झाला, म्हणजे किती कमी झाला आहे सांगा तुमच्या अंदाज, जवळपास 50% पाऊस कमी झाला मागच्या वर्षी, यावर्षी 50% पाऊस आलेला आहे. मागच्या वर्षी थोडीशी परिस्थिती चांगली होती, म्हणजे पावसाची इंटेन्सिटी ठीक होती, एकाच वेळी जो पाऊस पडायचा तर त्या पडलेल्या पावसामध्ये व्यवस्थित पेरणी करता यायची किंवा पिकं वाढायची, परंतु म्हणजे खऱ्या तर वाढली नव्हती, 30-40% पीक गेल्या वर्षी आलेलं होतं, आणि या वर्षी मात्र सातत्याने जे पाऊस पडलेला आहे तर त्याची इंटेन्सिटी जास्त नव्हती, कमी भाराचा पाऊस पडत गेला, आणि कमी भाराचा पाऊस सातत्याने जरी पडला आणि मध्ये उघडीत झाली तर काय होते, त्याचा काही फायदा होत नाही, असं झालेलं आहे या वर्षी पण. म्हणजे आता हे पाऊस कमी जास्त होण्याचं कारण काय तुम्हाला काय वाटत, समजा झाडं भरपूर असतील आपल्या शहरामध्ये पाऊस भरपूर येईल, हा एक भाग आहे, म्हणजे तुमचा चांगला विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे, पण हा एक त्याचा उपाय आहे की झाडं आपल्या शहरामध्ये असणार, परंतु संपूर्ण जगामध्ये पावसाच्या परिमाणामध्ये किंवा पाऊस येण्यामध्ये पावसाचा जो नियमित होता, नियमितपणा होता, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, त्याचं कारण काय, अच्छा प्रदूषण वाढलं, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे प्रदूषण वाढलं आहे, की आपल्या मानवाच्या विकासाच्या गतीमध्ये कारखानदारी वाढली, आणि कारखानदारी वाढल्या तर कारखानदारी मधून जे काही धूर बाहेर पडतो त्याच्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढतं, याच्याशिवाय की इतरही काही कारण आहेत की जसं की वाहनाचं प्रदूषण वाढलेलं आहे वाहनामुळे, तिसरं असं की जंगलांची फार मोठ्या प्रमाणात तोड झालेली आहे, झाडांची तोड झालेली आहे, जर हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जात असताना जंगलं तशीच जिवंत राहिली असती तर एवढा वाईट परिणाम झाला नसता, पण जंगलं नष्ट झाली आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, म्हणजे आम्हाला कार्बन डायऑक्साईड आता जास्त उपलब्ध झालेला आहे, म्हणजे याचा दुसरा परिणाम सर्वात महत्वाचा काय झालेला माहित आहे की जागतिक स्तरावरच पृथ्वीच्या भूपृष्ठावरच तापमानामध्ये वाढ झालेली आहे, तापमानात किती वाढ झालेली आहे, एकूण गेल्या 50 वर्षामध्ये 0.75 इतकीच वाढ झालेली आहे,
परंतु जगाच्या तुलनेमध्ये ही वाढ फार मोठी आहे. केवळ आपल्या बाबतीतली नाही, आपल्या बाबतीतली आपल्या भागाची वाढ किती झालेली आहे. साधारणतः मागच्या 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आपल्या भागातलं तापमान हे 37-38 वर होतं. आता ते 40-41-42 पण झालेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे 3-4 सेंटीग्रेडचा फरक पडलेला आहे. म्हणजे आता वर्ष फार गरम व्हायला लागलेला आहे. आणि आता या दिवसामध्ये सुद्धा एवढं गरम व्हायचं काही कारण नाही, पण आता आपल्याला इथं ध्यान नसताना प्रश्न मुश्किल होते अशी अवस्था आलेली आहे. हे संपूर्ण जगातलं तापमान वाढलेलं आहे आणि तापमान वाढल्यामुळं पावसाच्या मध्ये अनियमितपणा आलेला आहे. म्हणजे याचा सर्वात मोठा परिणाम पावसावर झालेला आहे. जगामध्ये चहूकडे झालेला आहे किंवा आपल्या भागात झालेला नाही, परंतु याचा जास्त परिणाम कुठं होतो, याचा जास्त परिणाम हा विषुववृत्तावर होत असतो. आपण कुठल्या भागामध्ये आहोत, कर्कवृत्तामध्ये का विषुववृत्तामध्ये? तुमच्या सरांना विचारा, आपण विषुववृत्तावर आहोत. दुसरं असं एक तरी आपण विषुववृत्तावर, विषुववृत्तावरचं जे सूर्याचं किरण काय असतं आपल्याला जास्त जवळ असतं आणि तापमान जास्त तिथं वाढलेलं असतं. योगा जर आपण विषुववृत्तावर आहोत. दुसरं असं आपल्या भागातली जी जमीन आहे ही जमीन खडकाळ मारण अशा प्रकारची आहे, इथे जंगलाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे सर्वात जास्त तीव्रता या बदललेल्या हवामानाची कमी पावसाची कोणावर होत असेल तर ते आपल्यावर होते, म्हणजे मराठवाड्यावर. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या आज या वर्षी आणि गेल्या वर्षी सुद्धा पाऊस कमी आहे. याचा सर्वात जास्त फटका कुठे बसलेला आहे, तर मराठवाड्याला बसलेला आहे. म्हणजे मराठवाड्यातली ही अशी परिस्थिती आहे, खडकाळ डोंगराळ जमीन आणि त्याच्यामध्ये जंगल नाही आहे आणि जे सूर्याच्या जवळ आहे इतर मानाने. तर अशा परिसरातले आपण लोक आहोत. या हवामान बदलाचे दुसरे जे परिणाम आहेत त्यातला सर्वात एक महत्वाचा परिणाम कुठला असेल, तर तो कि ज्या ठिकाणी थंड प्रदेशाचे प्रदेश आहेत. कुठं आहेत थंड प्रदेश? प्रदेश आपल्या देशातले नाही, जगातले. त्याच्या पलीकडं कोणतं व्रत? अंटार्क्टिक. हा, तर त्या ठिकाणी सूर्याच्या किरणांमध्ये जो बर्फ पडायचा, दरवर्षी जो जितका बर्फ पडायचा त्याच्यातला काही 70-80% एवढाच बदलू इथं राहायचा, किमान 10% जिवंत राहायचा. म्हणजे त्याचा थर 10% वाढायचा. आता परिस्थिती उलटी झाली आहे. आता दरवर्षी जितका बर्फ पडतो तो बर्फ निघून जातो, पण आधी शिल्लक असलेल्या बर्फातला किमान 10% बर्फ पडतो. अशा पद्धतीमुळे काय होतं, बर्फाचं वितळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मग त्याच्यामुळं पाणी खाली समुद्राला येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्या सर्वात वाईट मोठा परिणाम काय होऊ लागलेला माहित आहे, शास्त्रज्ञांचं असं मत आहे. अशाच पद्धतीनं जर बर्फाचं प्रमाण वितळण्याचं वाढत राहिलं, हवामान बदलामध्ये काहीच परिणाम नाही झाला, म्हणजे 70-80 वर्षानंतर जगातली मुंबईसह 20 शहरं पाण्याखाली जातील. आपल्या मुंबईसह जगातली 20 शहरं पाण्याखाली जातील. म्हणजे ही सर्व शहरं समुद्रकाठी आहेत आणि ती समुद्रसपाटीमध्ये उंची फार कमी आहे. त्याच्यामुळे 2-3 मीटरचा जरी समजा परिणाम झाला, 1 मीटरचाही परिणाम झाला, तर त्याचा परिणाम त्या समुद्रकाठच्या शहरावर होत असतो. तर हा एकीकडे असा अर्बनमध्ये किंवा शहरा मोठ्या शहरांना हा परिणाम होणार आहे आणि दुसरीकडं आपलं उष्णतामान वाढल्यामुळे ते रोगराईमध्ये हे प्रकार वाढलेच आहेत. परंतु सर्वात मोठा फटका कुणाला बसतो माहीत आहे, समाजातल्या कुठल्या वर्गाने मोठा फटका बसतो? आम्ही शेतकरी आहोत, मग तुम्हाला त्याची जास्त जाणीव आहे. तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. आता मला सांगा की जागतिक स्तरावर वाढलेलं जे हवामान बदल झालेलं आहे याला आपण काय करू शकतो? जागतिक स्तरावर काय करायचं ते होईल, परंतु सगळ्या जगाचं हवामान बदल करायचं, चेंज करण्याचं आपल्या हातामध्ये नाही. आपल्या हातामध्ये काय, आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये जे करणं शक्य असेल ते करायला पाहिजे. मग काय करणं शक्य आहे? दुसरं असं की पाण्याचा कमीत कमी वापर करणे, कमीत कमी पाण्याचा दुबार वापर करणे. आपल्याकडं बाथरूमचं पाणी, जुने भांड्याचं पाणी हे कुठं जातं? वाया जातं. आम्ही त्या पाण्याचा पुनर्वापर करत नाही. मी कसं करायचं आता सांगणार नाही, तुमचं तुम्ही ठरवा कसं करायचं. इच्छा असेल तर करा, नसेल तर सोडून द्या. पाणी वाया जाऊ द्यायचं का? मग वाहू वाया जाऊ द्यायचं नसेल तर त्याचा पुनर्वापर कसा करायचा ते ठरवा. आणि त्याच्यावर समजा तुम्हाला सुचना गेलं तर सरांना विचारा, सर तुम्हाला सांगतो, मॅडम तुम्हाला सांगतो. कारण आता विषय जो आहे त्याच्यामध्ये मला जास्त सविस्तर बोलता येणार नाही, म्हणून मी तरी सांगलो तुम्हाला.
दुसरं असं की आपल्या भागातली जी जमीन आहे ती जमीन आधीच खडकाळ डोंगराळ वगैरे आहे, अशा पद्धतीच्या जमिनीत परत रासायनिक खताचा वापर झाल्यामुळं या जमिनी निकस होत गेलेल्या, म्हणून या ठिकाणी रासायनिक खताच्या ऐवजी सेंद्रिय खताचं प्रमाण वाढलं पाहिजे. तिसरं म्हणजे पडणाऱ्या पावसात पाऊस जो आहे त्या पडणाऱ्या पावसामधलं जास्तीत जास्त पाणी आपल्या शिवारामध्ये आपल्या शेतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ती विहिरीच्या माध्यमातून असेल, शेततळ्याच्या माध्यमातून असेल, पुनर्भरणाच्या माध्यमातून असेल, विहीर पुनर्भरण असेल किंवा बोर पुनर्भरण असेल, या माध्यमातून पाणी आपण जास्तीत जास्त आपल्याला साठा करायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे यावर्षी साठा केला, पुढच्या वर्षी कमी पडला तर पुढच्या वर्षी तो वापरता आला पाहिजे, या पद्धतीने जायचा प्रयत्न केला पाहिजे. हे मी सगळं तुमच्यासमोर का सांगतो आहे, कारण तुम्ही तुमच्या आईबाबांना पण हे सांगितलं, आईबाबांना पण सांगितलं पाहिजे की आमचं विज्ञान असं सांगतं, आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे, मग आपण असं करण्याची गरज आहे. तुमचा काय अनुभव आहे तोही आम्हाला सांगा, आणि आम्हाला जे समजलं ते पण तुम्हाला सांगतो असं आपण सांगायला पाहिजे. कधी कधी काय होतं माहीत आहे, आपले आई बाबा काय म्हणतात असं निशाणा गेला असतात, म्हणतात काय निशाणा गेला, पण त्यांना हे सांगायचं की मला जसं जसं काळात येईल तसं जसं नवी येणारी पिढी ही शहाणी होतात. त्यांना उदाहरण द्यायचं, तुम्ही तुमच्या आई वडिलांपेक्षा शहाणी होते, तुम्ही तुमच्या आई वडिलांपेक्षा शहाणी होते का नाही असं म्हणायचं त्यांना, कुणाला आई बाबा, म्हणजे असं म्हणलं तर ते मान्य करते, तुम्ही तुमच्या आई वडिलांपेक्षा शहाणे होते का नाही होते, मग कसं म्हणून तुमच्यापेक्षा आम्ही शहाणे होणार, आमच्यापेक्षा आमची मुलं ज्या शहाणे होणार, म्हणून हे हुशार बनणार. बरोबर आहे की जगाच्या या सगळ्या विकासाच्या गतीमध्ये जसं आपण पुढे आलेलो आहोत, आधी मानवापासून जी आत्तापर्यंत जी आपली वाटचाल आहे या वाटचालीमध्ये आपण अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं इन्फॉर्मेशन नॉलेज मिळून पुढे चाललेलो आहोत. इतकं जबरदस्त असा तरी वेग आहे याचा नॉलेजचा की गेल्या 50 वर्षामध्ये हा तर म्हणजे तिथे चौपटीनं वाढलेला होता, कारण मागच्या काळामध्ये त्याचा वेग कमी होता, पण आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आल्यामुळे आता तर 30 वर्षामध्ये आणखी खूप वाढलेलं आहे. आता तर भंडारच आहे सगळ्या जगामध्ये, भंडार म्हणण्यापेक्षा महाकाय समुद्र असो ना, महाकाय समुद्रासारखी एवढी माहिती उपलब्ध आहे, तुम्ही माहिती फक्त मिळवून ती वाचायचं म्हणजे तर शक्य होत नाही. मग आता निवडावं लागेल, आपला विषय निवडावा लागेल, त्या विषयामध्ये उपनिषद विषय निवडावा लागेल, बरोबर विषय निवडावा लागेल, तरी त्यातला काही भागच तुम्हाला वाचणं शक्य होईल, सगळ्या जगताला तुम्हाला असं वाचणं आणि समजण्याचं शक्य होईल, एवढं आता ज्ञान उपलब्ध झालेलं आहे. तर आपलं ठरलंय की झाडे लावली पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे, शेतात पाणी अडवलं पाहिजे, आणि बोरचं पण पाणी बोरवलं पाहिजे, पुनर्भरण केलं पाहिजे. तुम्ही काय करू शकता, बाकीचे काय तुम्ही काय झाडे लावणार, पाच लावणार, बघा पाच लावले नाही ते चालतील, तुम्ही एक लावलं तरी चालतील, प्रत्येकाने एक लावलं पाहिजे. जेव्हा जेव्हा मी तुमच्या गावामध्ये संगोपन करू, मी जेव्हा जेव्हा तुमच्या गावात तेव्हा तेव्हा आल्याचं सांगायचं, सर आमच्याकडे माझं लावलेलं झाड होतं बघा असं सांगायचं. तुमच्या बगीचा अजून भेटलं तरी मला बरं वाटेल, म्हणजे तुम्ही बोलले असं काही चांगलं असं वाटेल मला, ठीक आहे. आता मी जे बोलतो आहे त्याच्यापेक्षा थोडस माहिती पण जास्त जास्त मिळतो तुम्हाला. आपण काय आहोत हे सरांना दाखवून द्यायचं नाही, शांत बसा. भास्कर हा उदयास आला, ठेवणी किरणांची शक्ती जलाशय ही ताप
अग्नि निघती पाण्याची या बाष्पगत हलके नभात जमुनी गरज तापती मेघ बनुनी सरी भरसती टपट टपट टपकत सरी भर